तर उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेसाठी मुस्लिम बहुल भागांमध्ये उर्दू फलक लावण्यात आले आणि या फलकांवर जनाब बाळासाहेब असं लिहिण्यात आलं. त्यावरून भाजप ठाकरे गटात जुंपले. अली जनाब हे ठाकरेंना भूषणा हवं वाटतं का असा सवाल फडणवीसांनी विचारलाय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. आली जनाब वगैरे जे काही आहे ते त्यांना भूषणावं वाटतं का हे त्यांनाच विचारा. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आहोत लांगूल चालनाच्या विरोधात. आणि आता जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन ते लांगूल चालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल. हे भारतीय संविधानाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी विसरू नये, बरं का? संविधानाने मान्यता दिलेल्या अनेक भाषा आहेत. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो, गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. देशामध्ये आम्ही परदेशी भाषाही आपले मुलं आमची मुलं शिकत असतात विद्यापीठातून. तर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला संस्कार संस्कृती आणि हिंदुत्व अजिबात शिकवून ते असे म्हटलं की बाळासाहेबांना आता तुम्ही उत्तर काय द्याल अशा पद्धतीने. बाळासाहेबांना काय उत्तर द्यायचं आमचं आम्ही बघू. गद्दाराने आम्हाला शिकवण्याची गरज नाही. विकासाचा ध्यास म्हणजे